पुण्यापासून 28 किलोमीटर आणि निगडीपासून फक्त 11 किलोमीटर दूर तळेगाव दाभाडे या जागेवर गोरडेश्वर शिव मंदिर स्थित आहे. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू आवर चैनल. सध्या आपण गोरडेश्वरला येतो आहे. ॲक्च्युली आत्ताच फर्स्ट इयरचे सेमिस्टर 1 संपले अँड आम्हाला सुट्ट्या लागल्या आहेत. अँड कालच आई बोलली की हॉस्टेलवरून तू घरी आलीच तर गोरडेश्वरला जाऊया. सो आईसोबत गोरडेश्वरला आली आहे. मी ताई सो आता खूप चालायचं आहे आपल्याला. लेट्स गो, लेट्स एक्सप्लोर दिस प्लेस. या डोंगरावर चढण्यासाठी टू वेज आहेत, एक फ्रंट साईड आणि एक बॅक साईडकडून. आपण आत्ता फ्रंट साईडकडून चाललो आहे. गो गाईस, समोर ते टेम्पल आहे गोरडेश्वरचं. आय थिंक आपण हाफ स्टेप्सपर्यंत आलो असू, बट आईला दम लागला आहे. बट काय नाही, आई करून घेईल. हो नाही, सेल्फीज अँड फोटोज काढण्यासाठी ही लोकेशन मस्त आहे, त्यामुळे आपल्याला इथे बरेच लोक पाहायला भेटत आहेत. अजून बरंच लांब आहे. गोरडेश्वर हे थोडंसं हाईटला येतं अँड टॉपला एक शंकराचं मंदिर पण आहे. सो आपण तिथेच चाललो आहे आता. गाईज, आईला थोडंसं थकव्यासारखं होतं, सो थोडा वेळ ब्रेक घेतला आहे मी. अजून किती लांब आहे. इथून आत गेल्यावर रस्ते स्प्लिट होत आहेत. लेफ्ट साईडला विठ्ठल मंदिर आहे आणि राईट साईडला शंकराचे मंदिर आहे. नाव लेट्स गो टुवर्ड्स राईट साईड फर्स्ट. इथे एकूण 9 गुफा आहेत जिथे पूर्वीच्या काळी मॉन्क्स येऊन मेडिटेशन करायचे. इथल्या सर्वात मोठ्या गुफेच्या शेजारी हनुमानाची मूर्ती आहे. या गुफांना आधी चैत्यगृह असं म्हणायचे. या गुफेच्या आत शंकराची आणि गणपतीची मूर्ती आहे. डोंगरावरून जे पावसाचे पाणी येईल ते साठवण्याची सोय इथे केली आहे. आता आपण थोडं आणखी वर जातो आहे. गाईज, इथून चुकून पाय घसरला तर माणूस आधी खाली दरीत नंतर मे बी डायरेक्ट वर जाऊ शकतो. वरसुद्धा मारुतीची एक मूर्ती आहे आणि इथे एक शनिदेवाची मूर्ती आहे. गाईज, लुक ॲट दिस टॉमी, कसा एकदम आरामात व्ह्यू बघतोय. ना मार्क्सचं टेन्शन, ना करिअरचं.
फुल चिल लाईफ आहे त्याची, है ना। शहर म्हटलं की भागदौडबडी जिंदगी अँड क्राउडेड स्ट्रीट्स हे सगळ्या गोष्टी आल्या, बट ही पण एक साईड आहे शहराची जिथे असं एक नैसर्गिक ठिकाण आहे अँड एकदम शांत वातावरण, कमी पोल्युशन। वन ऑफ दिस प्लेस इन पिंपरी चिंचवड इज दिस गोरडेश्वर शिव मंदिर। सो आज खूप बरंच चाललो, आम्ही 7:30 चालू केलं होतं आणि आत्ता 9:24 झालेत आणि वर चढल्यानंतर सगळ्यात पहिलं शिव मंदिर कवर केलं अँड आफ्टर दॅट वर एक थोडंसं वर चढून आपण दुसरं एक मंदिर होतं ते कवर केलं आणि आता आपण कुठे चाललो लेट्स सी काय लागतं हे। ओके, सो आईने आपल्याला आत्ताच सांगितलं आहे की आपण विठ्ठल मंदिरकडे चाललोय। घोरडेश्वर या शब्दाचा नक्की काय अर्थ आहे? घोरड हे एका पक्षाचे नाव आहे आणि ईश्वर म्हणजेच आपले देव, पण हेच नाव का पडलं यामागेही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे जी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे। आईला तिची स्टुडंट भेटली आहे इथे, नाव श्रुती। श्रुती जी 11th आहे, आता सोबतच चाललं आहे पुढचं विठ्ठल मंदिरचं दर्शन घ्यायला। पेकडेवाडी रेल्वे स्टेशन इथून 15 मिनिटच्या अंतरावर आहे, पण हिथून आलो, इथून लोक वर येत आहेत अजून पण चढत आहेत। तिथून एवढं कवर केलंय, गाईज तो घोरडेश्वर डोंगर आपण आता चढून खाली आलो आहे अँड थोडासा ब्रेक टाईम म्हणून आईने पेरू आणलेला, सो पेरू खातो आहे। सो गाईज मागे तो डोंगर आहे जो की आत्ता आपण चढला अँड आत्ता ऑलमोस्ट 10 वाजलेत। सो आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ। Thank you for watching. Bye bye. Take care. Love you all.